मी अरुण घुडके शिवचिंतन भाग क्रमांक 2751। राजापूरला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी संगमेश्वर येथे तानाजी मालुसरे आणि पिलाजी नळकंठराव यांना ठेवले होते आणि त्यांना एक मोलाची कामगिरी सांगितली। कोणती ती कामगिरी? कोकणी मुलकातील वाटा रस्ते कधी धड नसतात, भयंकर पावसाने आणखीन खराब होत असतात। संगमेश्वराच्या आसपास आणि भागातही रस्तेही वाहतुकीसाठी चांगले नव्हते आणि शिवाजी महाराजांनी ठरवले की हे रस्ते दुरुस्त केले पाहिजेत। म्हणून त्यांनी तानाजी मालुसरे आणि इतरांना हे रस्ते दुरुस्त करण्याचे काम सांगितले। एवढा मोठा शूर तानाजी मालुसरे आणि त्यांचे सैन्य, पण शिवाजी महाराजांनी काम काय सांगितले म्हणाल तर फावडे हातात घेऊन रस्ते दुरुस्त करा। आणि खरंच आहे, रस्ते दुरुस्त करणे हे काम काही कमी महत्त्वाचे होते का? अजिबात नव्हते। स्वराज्यासाठी ज्या वेळेला भांडाभांडी करायची त्यावेळी तलवारी हातात घेतल्याच पाहिजेत आणि स्वराज्यासाठी जेव्हा मांडामांडी करायची त्यावेळेला हातात फावडे घ्यायला गरजेचं होतं। आणि मावळ्याने अक्षरशः खोरी, फावडी, नांगर, यंत्रे, ग्रंथ, लेखणी, हातोडा ही साधने वेळोवेळी स्वराज्याच्या हितासाठी हातात घेतल्याची अनेक उदाहरण शिवचरित्रामध्ये सापडतात। स्वराज्य हे सर्व विद्या, सर्व कला, सर्व विज्ञान, सर्व शस्त्रे अस्त्रे याने संपन्न असले पाहिजे अशी धारणा शिवरायांची होती। आणि खरंच मावळ्यांनी ते स्वराज्य सर्व गुणानं, सर्व शस्त्रानं, विद्येने, कल्याने समृद्ध केले होते। बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी।